बाय टेक्नो हिरामण खोसकर यांनी दोन दिवसांपूर्वी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटात प्रवेश केल्यानंतर आता इगतपुरी मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार अशी चर्चा रंगू लागली आहे अशातच आता काँग्रेसच्या माजी आमदार निर्मला गावित यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे निर्मला गावित काँग्रेसमधून पुन्हा एकदा उमेदवारी करू शकतात अशी चर्चा सध्या मतदारसंघात आहे आपल्यासोबत स्वत निर्मला गावितता येत खूप खूप स्वागत टी व्ही नाईनमध्ये आपण पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवार असणार आहात हिरामण खोसकर यांच्यासमोर अशी एक चर्चा सध्या मतदारसंघात आहे काय नेमकं खरं आपल्याला कल्पना आहे की ही जागा महाविकास आघाडीची आहे आता काँग्रेसच्याकडे ही जागा असल्यामुळे महाविकास आघाडी जो निर्णय घेईल जर मला महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाकडून सांगितलं गेलं की तुम्हाला या ठिकाणी लढायचं आहे तर माझी तयारी आहे आपण सध्या ठाकरे गटात आहात आपली जर समजा वरिष्ठांशी चर्चा झाली त्यांनी तयारी दर्शवली तर आपण निवडणूक लढण्यास तयार आहात नक्कीच शेवटी कसं आहे की उभाटा गटाचे मी उपनेते आहे साहेबांनी गेल्या तीन चार वर्षापासून माझ्यावर ही जबाबदारी दिली आणि जर समजा महाविकास आघाडी आहे वरिष्ठांनी पक्षश्रेष्ठींनी जर मला आदेश दिला की तुम्हाला काँग्रेसकडून लढायचं आहे तर माझी तयारी आहे दोन दिवसांपूर्वी नाना पटोले हे देखील असं म्हटलं की निर्मला गावित या जर स्वगृही परतणार असतील तर त्यांचं स्वागत आहे आपली काही चर्चा झाली नाही माझी काही तशी चर्चा झाली नाही परंतु जर आदेश आलात पक्षाकडून तर निश्चितपणाने मी स्वगृही परतायला तयार आहे एक असा नॅरेटिव सध्या मतदारसंघात बघायला मिळतो आहे की अनेक वर्षांपासून आपला मतदारसंघाशी टच नाही आहे आपण संपर्कात नाही आहात आपण लोकांपर्यंत मधल्या काळात पोचला नाहीत आणि त्यामुळे आता हे ही निवडणूक जरी आपण उमेदवारी केली तरी आपल्यासाठी अवघड असेल नेमकी काय वस्तुस्थिती आहे नाही एक दोन वर्ष सोडलेत तर माझं सातत्याने मतदारसंघाशी टच आहे जे काही ज्यांनी सांगितलं असेल ते मला वाटतं की योग्य नाही कारण लोकसभेच्या वेळेस आपण बघितलं असेल की आम्ही सातत्याने पूर्ण मतदारसंघ हा पिंजून काढला होता आणि असं नाही म्हणता येणार की माझा टच नाही असं कारण मी सातत्याने मतदारसंघामध्ये आहे पक्षा महाविकास आघाडीच्या माध्यमातून असेल किंवा पक्षाच्या ज्या विविध काही दौरे असतात त्याच्या माध्यमातून आमचं जनतेशी निश्चितपणाने नाळ एक जुडलेली आहे मध्यंतरी माझ्या वडिलांचं निधन झालं त्यानंतर लगेच माझ्या मुलाचं निधन झालं हे एक दोन वर्षाच्या काळामध्ये मला म्हणजे माझं वैयक्तिक कारणामुळे मी खरं लोकांमध्ये गेले नाही परंतु नंतर माझं सातत्याने लोकांशी टच आहे असं नाही म्हणता येणार की मी लोकांपासून दुरावले म्हणून किती आव्हान वाटतंय जर समजा उमेदवारी मिळाली हिरामण खोसकर विरुद्ध निर्मला गावीत असा जर सामना झाला तर ही निवडणूक कशी वाटते तुम्हाला आव्हानं तर हे प्रत्येक निवडणुकीत असतं पण मला नाही वाटत की हे खूप मोठं आव्हान आहे म्हणून कारण की महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गेल्या आप आपल्याला कल्पना आहे की म्हणजे जवळजवळ पंधरा वर्षापासून या ठिकाणी काँग्रेसचे आमदार निवडून येतात आता ज्या पद्धतीने खोसकरांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आहे तर एक महाविकास आघाडीवर लोकांचं असलेलं प्रेम आणि विश्वास आणि जी कामं झालीत मी पण दोन वेळा मला इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाच्या जनतेने निवडून दिलं आणि दहा वर्ष माझं काम बघितलं मध्यंतरी जरी दोन हजार एकोणावीसला मी माझ्या काही निर्णयामुळे किंवा काही अडचणीमुळे मी जरी पक्ष बदलला असला तरीसुद्धा या ठिकाणी कामाच्या माध्यमातून दहा वर्ष जे जनतेने माझे कामं बघितले किंवा पक्षाच्या माध्यमातून जे विविध ठिकाणी आम्ही प्रकल्प राबवले त्याच्या माध्यमातून नक्कीच एक चांगलं काम त्या ठिकाणी उभं राहिले आणि आता जनतासुद्धा या ठिकाणी वाग बघते आहे की जनतेला पण आता बदल हवा आहे आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी जर उमेदवार मग ते कोणी असो मी म्हणत नाही पण कोणीही महाविकास आघाडीचा उमेदवार या ठिकाणी दिला तर शंभर टक्के त्यांचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही खूप खूप धन्यवाद तर काँग्रेस वरिष्ठांनी किंवा महाविकास आघाडीकडून जर आपल्याला आदेश मिळाला तर निश्चितपणे आपण इगतपुरीतून निवडणूक लढवू असा विश्वास या ठिकाणी निर्मला गावित यांनी व्यक्त केला आहे आव्हान असलं तरी विजय मात्र निश्चित असल्याचा देखील विश्वास त्यांना आहे पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन अधिकारी टी व्ही नाईन मराठी को पावर्ड बाय टेक्नो हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं